या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. राजचक ना चित्र विचित्र स्वप्न पडत होता. काय दिसला स्वप्नात? काय तर नीट सा आठवत नाही. अभिराम भाऊजी इले होते. माझ्या हातात काहीतरी होता. माझ्या हातातला घेऊन ते सरळ धावत सुटले. अभिरामा राग किती आहे. मग काय करू मी? माझं आयुष्य ना असंच संपणार. एकीकडे माझा नवरा आहे ज्याने आयुष्यभर मला तडजोड करायला लावली, आणि एकीकडे तुम्ही खूप प्रेम करता. पण खरं सांगू, आता यापुढे मला जमणार नाही. सगळं अवघड वाटतंय. की मावळ तिकडच्या जमिनीचे कागदपत्र मी केले. ही जमीन कुणाच्या नावावर करायची? पाटणकर बाई. कोण? कुमुदिनी पाटणकर. काय ह्या काय करतस रघु? तुला खे जायची गरज नाही. याच गावात घर बांध. जमीन? काय नाही कर, नको मला काही जमीन किंवा काय. पण शिवंत ह्या कसा राहायचा? विघ्न इला कार्यात. विघ्न तर घालीनच. बावली तिच्या मांडीवर. राय स्वरूप राव. इंदो इंदो या काय हा? काय हा या? आम्ही माझं दादा पत्र लिहत होते. ज्याच्याशी संबंध तोडले, ज्याच्यासाठी या घराचे दरवाजे बंद केले, ते का तू पत्र लिहता? तुझी हिंमत कशी झाली एवढी? तू फूस लावलास हे का? आई माका नाही सांगितलं. मीच लिहत होते. झील असलंस तर तुझं गोळ आवळूक कमी करणार नाही. अन्न अन्न सोडा ते का? वया तर मका मारा सोडा ते का? इंदो इंदो दत्ता झाली तयारी? यो डबो. कसलो डबो? लाडू केलेत. कधी भूक लागली तर खायत. अण्णा अरे परत एकदा विचार केला असत. नाना मी निर्णय घेतलाय तर तुझा बापूस वरसून इलो तरी माका माझो निर्णय बदलूक लावचो नाही. परत एक शब्द बोललस तर बापाशीकडे पाठवेन. अभिराम खाय असा. अभिराम ए रडणं थांबव. नशीब समज, जिवंत ठेवून फक्त घरातनं पिटाळतंय. अभिरामा दत्ता दादा आणि वहिनी तुका सोडू येतात. तैसर नीट राह, स्वतःची काळजी घे. आमची आठवण येईल. आय मी पण जाते ते का सोडू? तसा नाही अण्णा, तुमच्या विरोधात कोणी एक नाही असा. तुम्ही जो निर्णय घेतलात ना तो बरोबर असा, एकदम बरोबर असा. पण तू माझो भाव असा. आता जातलो परत कधी आहेत काय माहित. मी ते का फक्त स्टँडर्ड सोडून येते, बाकी काय नाही. तुम्ही नाही म्हणा नको ते का. पांडू पेटात गेला असत. रोज एकत्र जेवतात खेळतात. आता परत कधी?
अंडू मी जात आहे. मी पण येत आहे. अरे पांडू, अण्णा माका बोर्डिंगात पाठवतात, आता मी थैसरच रवतलय. थैसरच केळक नाही येणार. नाही, तू एकट्यानच घे. अभि भाऊ थांबा. यो काजी तुमका, यो काजी माका, यो तुमका. नको, सगळं तुमकाच घेवा. थंयसर काजी गावणार नाही ना. माधव आपल्या कर्मानं घरातनं बाहेर गेला, अभिरामला आपण घालवला. कत्ता आहे काय नाही काय, अरे गडी तो आता कुणीही अडसर नाही. बाहेरचो अडसर हा त्याचा काय. पाटणकर बाई पंत थांबा, माझं राजांकडे तातडीचं काम आहे, तुम्ही नंतर या. बोला बहिरजी काका, काही तातडी आहे? तातडी मोठी आहे. बहिरजी नाईक आले म्हणजे आमच्या विषयी काही पुरावा तर मिळाला नसेल ना त्यांना पन्हाळगडावर, अशी काय खबर असेल. जयदीप सरांच्या चहा मध्ये किती गोळ्या घातल्या होत्या? नाही नाही नाही, खोट आहे. नॉट डन विलास, नॉट डन. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, पुन्हा जर का जयदीप भाऊजींना ह्या गोळ्या द्यायचा प्रयत्न केलास तर महागात पडेल. लोकसंख्येला आळा घालणं हे आपलं कर्तव्य होतं ना. आपण कुणालाही काहीही जबरदस्ती करायची नाही, आपण फक्त या विषयाची सगळ्यांना माहिती द्यायची. गावात नसबंदीचा कार्यक्रम घ्यायचा. हे राणादा, आमची लग्न व्हायचं बाबा. अजून सांगतो तसंच करायचं, 500 जोर बैठका मारायचं आणि संचला कार्यक्रम लायचं. गावकऱ्यांनी काही नाही नाही ते सांगायला लागलाय सगळी. आणि एवढंच तुम्हाला वाटतंय नव तर पहिला प्रयोग तुमच्या नवऱ्यावर करा आणि मग गावाला सांगा. आवडले होते तुम्हाला? हो आवडले होते. का? पोहे खाल्ले नाहीत मग का आवडले? दिसायला आवडले होते. काय चेहरा फुललाय बघा. बाहेर रोज जेवायला नेलं तर आवडेल? नाही, बाहेरचं जेवण नाही आवडत, घरचंच आवडतं. मग कोणी स्वयंपाक करायचा? त्यांनी सकाळी जाऊ करते आणि रात्री स्वयंपाकवाली स्वयंपाक करते. पंत थांबा, माझं राजांकडे तातडीचं काम आहे, तुम्ही नंतर या. बोला बहिरजी काका, काही तातडी आहे? तातडी मोठी आहे. बहिरजी नाईक आले म्हणजे आमच्या विषयी काही पुरावा तर मिळाला नसेल ना त्यांना पन्हाळगडावर, अशी काय खबर असेल. अचानक फोन करून बोलवलं. सरिताला लग्नासाठी स्थळ घेऊन आलो होतो. मुलाकडच्या तयार असतील तर बघण्याचा कार्यक्रम उद्याच करूयात की. भाऊजी मुलगा कुठे? मीच की. सरिताच्या पूर्व प्रेम आहे ना, तोच आहे यो पोरगा. राहुल्या काय सांगतेस तुम्ही? शिथलीच ऐकू नका. ओ ऐकू नका म्हणजे काय हो? भाऊजी हे बघ नाण्या, तू गचोकस मध्ये मध्ये बोलू नकस. आणि काय हो राहुल्या काय करतो? उद्या लग्न करून तिला पोटाला काय घालणार आहे? फुलकी सेटल. हा काय नाही होणार मग? जेव्हा होईल ना तेव्हा या, तेव्हा करू लग्न. एक मिनिट, हे ठरवणार तू कोण? ए बाबा नो, अरे का म्हणतोय बाबा. अगं एकही कप्पा रिकामा नाहीये, कुठे लव होत आहे? हे असंच वागत राहिलीस तर बेदखल करशील, तुम्हाला डिवोर्स वगैरे देऊन टाकशील. आई बाबा. आई बाबांचं काय मध्ये? अच्छा त्यांना इकडे झोपायचंय का? त्यांना इथे थांबायचं असेल तर त्यांना राहू दे. आपण एक काम करू, तुझंही सामान घे, आपण अथर्वच्या रूम मध्ये शिफ्ट होऊ. काही प्रॉब्लेम आहे का? त्यांना काही आठवत नाही आत्ताच, आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही त्यांना
हे सगळं आठवून देण्यासाठी काही प्रयत्न करू नका. यांना असं वाटतं की आपण पूर्वीसारखंच बेडरूम मध्ये झोपतोय वगैरे. तुम्ही सांगत कसं शक्य आहे? तुम्ही दोघांनी मला स्टोरी सांगितली नाही. काल रात्री मी तुमच्या मध्येच झोपलेली, तरी तुम्ही सांगितली नाही. आजपासून आपल्यावर कोण झोपणार आहे माहितीये का? कोण? बाबा. बेडरूम मध्ये तर शिरकाव केलाय, आता कंपनीतही कसा शिरतो बघच.